गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही वाढत चालली आहे। त्या अनुषंगाने महापालिका म्हणून या सगळ्या परिस्थितीचा विचार करता कोरोनाचा संसर्ग पाहता शहरामधली आरोग्य व्यवस्था यंत्रणाही अधिक सक्षमपणे उभी करणं, कुठल्या प्रकारची कमतरता बेड्स असेल, रुग्णाच्या संदर्भात त्याच्यावरती उपचार करणं असेल, या विषयात पडू नये म्हणून महानगरपालिका विशेष प्रयत्न करते। पुणे शहरात सगळ्या भागामध्ये नव्यानं जवळपास 500-550 CCC बेड्स हे आता उपलब्ध होत आहेत। सर्व खाजगी हॉस्पिटल्सला बेड्स वाढवण्याच्या संदर्भातल्या सूचना सुद्धा महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या आहेत। मागच्या वर्षभराच्या संपूर्ण काळामध्ये या शहरातील संसर्ग पाहता एक चांगली सेवा जिथे मिळाली त्या कोविड जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये आज आपण सगळेजण आहोत। माननीय आयुक्त साहेब आहेत, माननीय अतिरिक्त आयुक्त मॅडम आहेत। जसा कोरोनाचा संसर्ग कमी झाला तसं हे हॉस्पिटल आपण बंद केलं होतं, परंतु त्याच वेळेला आपण सांगितलं होतं की हे कायमस्वरूपी आपण बंद करणार नाही। भविष्यामध्ये जर कोरोनाचा संसर्ग वाढला, दुर्दैवानं जर तशी परिस्थिती निर्माण झाली, तर कमी वेळेमध्ये आपण ते पुन्हा सुरू करू शकतो। आज खरं तर दुर्दैवानंच हे जम्बो हॉस्पिटल आपल्याला पुन्हा सुरू करायची वेळ आली आहे, आणि म्हणून एकूण रुग्णांची वाढती संख्या पाहता या जम्बो हॉस्पिटलमध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये प्राथमिक स्तरावरती पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये एकूण 500 बेड्स या ठिकाणी निर्माण होत आहेत। त्यामध्ये जवळपास 250 ऑक्सिजन बेड्स आहेत, त्याच्यामध्ये 200 CCC बेड्स आहेत आणि 50 हे ICU बेड्स आहेत। आज तातडीनं जवळपास 55 बेड्स या ठिकाणी आम्ही आज सुरू करतो आहे। त्याच्यामध्ये ऑक्सिजन बेड्स 25, CCC बेड 25 आणि 5 ICU बेड्स हे आज सुरू होत आहेत। एक दिवसानंतर म्हणजेच बुधवारी या ठिकाणी अजून 100 ऑक्सिजन बेड्स, 75 CCC बेड्स आणि 20 ICU बेड्स, त्यानंतर पुन्हा शुक्रवारी या ठिकाणी पुन्हा 125 ऑक्सिजन बेड्स, 100 CCC बेड्स आणि 25 ICU बेड्स। म्हणजे शुक्रवारपर्यंत, आज आहे मंगळवार, सोमवार, शुक्रवारपर्यंत म्हणजे एका आठवड्यामध्ये या जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये 500 बेड्स तयार होतील। त्यामुळे हे जम्बो हॉस्पिटल कायमस्वरूपी बंद न करण्याचा त्यावेळेचा निर्णय हा योग्य होता। आज खऱ्या अर्थानं शहराची एकूण परिस्थिती पाहता वेगवेगळ्या स्तरावरती महानगरपालिका काम करतीये। यानंतर आजच पुण्यातल्या सर्व खाजगी हॉस्पिटल्सच्या संदर्भामध्ये एक बैठक महापालिका आयुक्तांनी आज घेतली आहे, ती बैठकसुद्धा आज होती, तीसुद्धा बेड्स वाढवण्याच्या संदर्भामध्ये आहे। त्यामुळे एक आपल्या माध्यमातनं पुणेकरांना आम्ही सांगू इच्छितो की संसर्ग वाढत चालला आहे, काळजी घेतली पाहिजे। कुठलीही यंत्रणा आज कमी पडत नाही आहे, किंबहुना आपल्यासाठीच म्हणून हे सगळे प्रयत्न सुरू आहेत, परंतु हे वापरायची वेळ येऊ नये अशी काळजी आपण घ्या। जे सूचना दिले, जे नियम दिलेले आहेत, त्याचं तंतोतंत पालन करावं। या ठिकाणी जे ICU बेड्स आज उपलब्ध केलेले आहेत, इथल्याच ऑक्सिजन बेड्सवरती असतील किंवा CCC मध्ये एखाद्या पेशंटला गरज लागली तर त्याचा वापर तातडीनं करता यावा, त्याला या ठिकाणी कुठल्याही त्याच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ नये म्हणून ICU ची व्यवस्था केली आहे। त्यामुळे ICU असेल, ऑक्सिजन बेड्स असेल, याची कुठेही कमतरता मागच्या वर्षभरामध्ये आपण पाहिली की पुण्यामध्ये कुठेही बेडची कमतरता नव्हती। आजही हा सगळा विचार करून आजही बेडची तशी आवश्यकता पाहता पुरेसे बेड आज पुण्यामध्ये उपलब्ध आहेत, पण
जर वेळ आलीच दुर्दैवाने रुग्णसंख्या वाढली तर त्यासाठी आपली तयारी असावी म्हणून आजचा हा